नहीं चलेगी, दादाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादाशाही नहीं चलेगी, दबंगशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दबंगशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज़ लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, इस समय एक मुद्दा वसई विरार में काफ़ी ज़्यादा चर्चित है। पिछले 3 दिनों से 15 अगस्त से आप मुद्दे के बारे में बार बार सुन चुके हैं, और अभी ये वीडियो शुरू होने के पहले आपने कई नारे ऐसे सुने हैं जो शायद ही वसई में कभी सुने होंगे और आगे भी वीडियो में सुनेंगे। तो दरअसल जो मामला है, आमदार हितेंद्र ठाकुर ने पिछले दिनों 15 अगस्त को जो वसई विरार महानगर पालिका आयुक्त एवं प्रशासन के दूसरे अधिकारियों को अपशब्द कहे, और जो कुछ मामला हुआ था उसके जो वीडियो वायरल हुआ, उसके बाद कहीं ना कहीं पूरे वसई तालुका में, वसई विरार में एक ऐसा माहौल हो गया और लोग इसका विरोध बड़े स्वर में इसका विरोध प्रदर्शन कर रहे हैं। इसी कड़ी में आज वसई विरार महानगर पालिका मुख्यालय पर सर्वपक्षीय पार्टी के पदाधिकारी एक साथ आए थे, आयुक्त से मुलाकात की उन्होंने, और आयुक्त को ये निवेदन किया कि आप इस मामले में FIR करो और गुनाह दाखिल करो। साथ ही साथ आयुक्त से मिलने के बाद ये सर्वपक्षीय नेता पुलिस स्टेशन में भी गए, वहाँ भी एक इन्होंने कंप्लेन लेटर दिया है। अभी यह आगे देखा जाएगा कि वास्तव में क्या एक सिटिंग आमदार के ऊपर मामला दर्ज होता है, ये भविष्य की गर्त में है। क्या पुलिस किस तरह के एक्शन लेती है या आयुक्त अपनी तरह से क्या एक्शन लेते हैं, लेकिन फिलहाल वसई विरार पूरा जो है वो काफ़ी बहुत ज़्यादा हाइलाइटेड है और बहुत ज़्यादा ऐसा कह सकते हैं कि इस समय गरमाया हुआ है। तो आज आप आगे वीडियो में सुनिए इस सर्वपक्षीय दलों में जो जो लोग आए थे, क्या कुछ इनके विचार हैं। अभी के लिए इतना ही, वसई विरार से यूसुफ अली। सर, तुमची प्रतिक्रिया काय आहे? सर, कुछ भी काय प्रतिक्रिया आहे सर तुमचं? बताइए सर। सर सर अंजाम क्या? सर सर, तुम्ही गप्प काय, काय कारण आहे? कोण तुम्हाला धमकी देतंय का? सर कुछ कारण तो कुछ तो बता दीजिए हमें। अच्छा सर, तुम्हाला पण धमकी देतंय का? कोई धमक रखा है क्या? हां लांब लांबून लांबून लांब। आयुक्त साहेब, तुम्ही गप्प काय बोलत का? नाही तो जवाब दीजिए, आप डर गए क्या? सर, आज तुम्ही आयुक्तांना भेटायला गेले होते, आयुक्तांची भूमिका कशी होती? नरमाईची भूमिका आहे की तक्रार करण्याची भूमिका? प्रशासनाची भूमिका जी आहे ती तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तितकीशी आम्हाला पॉझिटिव्ह वाटली नाही। 15 ऑगस्ट 2023 रोजी जो या ठिकाणी ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम सुरू असताना जो प्रकार घडला, आज प्रशासक या नात्याने आयुक्त हे दुहेरी भूमिकेत आहेत, आयुक्तही आहेत आणि प्रशासक आहेत, आणि महापौर नसल्यामुळे आयुक्त हे या शहराचे प्रशासक या नात्याने प्रथम नागरिक आहेत। ज्या पद्धतीने आयुक्त आणि संपूर्ण प्रशासनाचा ज्या पद्धतीने अर्वाच्य भाषेत उद्धार केला गेला, मारण्याची धमकी दिली गेली, आणि हे सगळं करणारे कोण होते तर वसईचे आमदार होते, ते जबाबदार लोकप्रतिनिधी असताना सुद्धा अत्यंत बेजबाबदार वर्तन त्यांनी राष्ट्रीय सणाच्या दिवशी केलं, आणि प्रशासक या नात्याने वसईचे प्रथम नागरिक म्हणून आयुक्तांचा आणि जो अपमान केलेला आहे, हा संपूर्ण वसईकर जनतेचा अपमान आहे, आणि त्या विरोधात आम्ही सर्व पक्षीय या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी आयुक्तांना आमची जी भूमिका आहे ती सांगण्यासाठी आलेलो होतो की आपण या विरोधात
पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार करावी, कारण शेवटी म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावेल। ज्या पद्धतीने चिथावणीखोर भाषा वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली त्यामुळे अराजकतेला निमंत्रण आहे। उद्या कोणी उठून महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांवरती हात उचलेल आणि म्हणेल की बाबा आम्हाला आमदारांनीच सांगितलंय की यांना मारा किंवा ते मारणार, त्यांच्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करत नाहीत मग आमच्यावरती का करता? ही भूमिका आयुक्त तक्रार करत नाही, परंतु सत्ता तुमची आहे, सरकार तुमचं आहे, तुमची भूमिका काय राहणार आहे? आम्ही आयुक्त तक्रार करतील की न करतील हे आम्ही आत्ता बघितलं नाही। आयुक्तांना विनंती केली पण त्याच पद्धतीने आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार दिलेली आहे आणि वसईकर सामान्य नागरिक या नात्याने वसईच्या जनतेचा अपमान आणि प्रशासनाचा अपमान म्हणून आम्ही तक्रार दिलेली आहे। पोलिसांना आम्ही विनंती केलेली आहे की आमच्या तक्रारीची दखल घेऊन तुम्ही योग्य ती कारवाई करावी आणि गुन्हा दाखल करावा। मारहाण झाल्याचं ऐकलं होतं आणि त्यानंतर आता हे आयुक्तांबरोबर झाले, शासकीय अधिकारी तक्रार का देत? पंकज भुसे यांच्या बाबतीत जे घडलं हे जसं तुम्ही ऐकलं तसं आम्ही ऐकलेलं आहे। ही ऐकीव माहिती असल्यामुळे त्याच्यावरती आम्ही भूमिका घेताना आम्हाला पण मर्यादा होत्या, परंतु आज जो काही प्रकार आहे हा प्रकार समाज माध्यमांवरती संपूर्ण देशाने बघितलेला आहे, संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि त्यामुळे आज पुरावा उपलब्ध असताना जर कारवाई झाली नाही तर उद्या या वसई विरारमध्ये अराजकता माजण्याची शक्यता आहे। म्हणून आम्ही एक जबाबदार नागरिक आणि राजकीय कार्यकर्ते या नेत्यांनी पोलीस स्टेशनला, म्हणजे आम्ही सर्व पक्षीय या ठिकाणी तुम्हाला पदाधिकारी दिसतो, सर्व पक्षीयांची भूमिका आहे की पोलिसांनी याच्यावरती कारवाई करावी। महापालिका आयुक्त किंवा प्रशासन तक्रार देईल की नाही याच्या बाबतीत जरी आम्हाला काही माहिती नसलं तरी आम्ही तक्रार दिलेली पोलीस आयुक्तांना भेटलं, आयुक्त काय म्हटलं, काय बोलले? आयुक्त व्यथित आहेत, प्रचंड व्यथित आहेत, ते ऑन कॅमेरा काही बोलणार नाहीत पण आम्हाला त्यांनी खाजगीमध्ये त्यांची व्यथा बोलून दाखवली। परंतु आपल्याला माहिती आहे वसई विरारचं जे वातावरण आहे त्यामध्ये प्रशासन सुद्धा तक्रार करण्यास धजावेल की नाही याबद्दल आम्ही लँग्वेज क्या कह रही है आप देखे उनसे मुलाकात के क्या कह उनका मोरल कम हो गया है। आयुक्तांना स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट नाही उरलाय? आयुक्त व्यथित आहेत आणि त्यांच्या बोलण्यात नाही जाणवलं कि ते प्रचंड व्यथित आहेत। परंतु एक आयएएस अधिकारी व्यथित हो उसके पास व्यथित होना ही है कि वो कार्रवाई भी कर सकता है। हमने मांग की अधिकार है, हम सब लोगों ने, हम सभी पदाधिकारियों ने स्ट्रांगली मांग की है कि आप किसी भी हालत में पुलिस स्टेशन में गुनाह दाखिल करने के लिए आप कंप्लेंट देना चाहिए, ये हमारी मांग है और हमने मांग की है। उपमुख्यमंत्री बरोबर काय बोलणं झालं का? कारण असं आहे की इथे वेगळं बोललं जातं आणि विधानसभेत मात्र तुमचे नेते असं म्हणतात की अप्पा तुम्ही घाबरू नका, तुमको शिकायत का मौका नाही मिळेगा। लोकांनी कसं बघा, नेते कार्यकर्त्याचा विषय नाही आहे हा, वसईकर ऐका ना, वसई विरारकर जनतेचा विषय आहे, तुमची आहे ना, वसई विरारकर जनतेचा विषय आहे। एखाद्या अधिकाऱ्यांवरती समजा अशा पद्धतीने काही होत असेल, शिवीगाळ होत असेल, तर पहिली गोष्ट त्या अधिकाऱ्यांनी तक्रार करायला पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांनी तक्रार नाही केलं तर वसईकर जनतेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तक्रार करतोय आणि पोलिसांनी त्याची योग्य ती दखल घ्यावी। साधारण प्रश्न, इससे पहले भी मंच पर यहां पर खड़े विजय पाटील जी पर भी अभद्र भाषा का प्रयोग किया गया था, मतलब सामाजिक कार्यकर्ता हो या प्रशासनिक अधिकारी हो उन दोनों पर ही आमदार हितेंद्र ठाकुर की भाषा कहीं ना कहीं विपरीत दिशा में या असंवैधानिक नजर आती है। तो ये सब कुछ देखने पर अब लगता है कि ये सब कार्रवाई होगी, क्योंकि इससे पहले भी ये सब कुछ हो चुका है और अब वापस तो बार बार हो रहा है, उनका मनोबल बढ़ रहा है, तो क्या लगता है कि आपकी तरफ से कुछ हो पाएगा? हम लोगों ने लिखित तकरार जो कंप्लेन है लिखित में दे दी है और उसका हम सब लोग फॉलोअप करेंगे। हम सब ने डिसाइड किया अगर यही नहीं यहाँ नहीं होता है तो हम लोग यहाँ हमारे जो वसई विरार मीरा भाईंदर के कमिश्नर हैं उनके पास जाएंगे, उनको भी ये फॉलोअप करेंगे और उनको रिक्वेस्ट करेंगे कि इसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। एक सवाल, एक माइक लाओ, तो माइक दोनों दोनों या बाबती मी एवढंच सांगेन की बहुजन विकास आघाडी प्रत्येक ठिकाणी दबंगशाही करते। 15 ऑगस्टच्या दिवशी आपण सर्वांनीच मीडियाने तो बघितला कसं त्यांनी हितेंद्र ठाकूरने दबंगशाही केली ती, तर तेथेच करत असं भाग नाही आहे। 12 तारखेला नंदाखाली येथे तलावाचं लोकार्पण कार्यक्रम झालं, तेथे सुद्धा दबंगशाही झालेली आहे। आता तर महानगरपालिका अस्तित्वातच नाही आहे, म्हणजे
नगरसेवक महापौर अस्तित्वात नाही आहे, प्रशासक म्हणून आता आयुक्तच काम करत आहेत. मग त्या ठिकाणी लोकार्पणाचा जो कार्यक्रम जो आहे तो महानगरपालिका त्याची यजमान असायला हवी आहे, परंतु यजमान कोण? बहुजन विकास आघाडी. 15 ऑगस्टचा कार्यक्रम आहे, स्वातंत्र्य सैनिका यस कंप्लेंट केली आहे, पत्र त्यांना दिलेलं आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिकांचा आणि आजी माजी सैनिकांचा सत्कार सोहळा केलेला आहे. बाजूला कोण बसले? बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक. ही आमची दबंगशाहीच आहे, ही दबंगशाही बोलणंच आपल्याला गरजेचं आहे, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. वगैरे धमकी दे सकते तो आम पब्लिक, आम जनता का क्या हाल होगा? तो ये तो कितना बरसों से चलते आ रहा है, इसलिए ये लोग भी टाड़ा में भी गए थे ये दबंगगिरी के कारण, जितने भी गुने किए उसके कारण, मगर छूट गए, इसलिए वो लोग और आज़ाद हो गए बोलने के लिए, उसकी हिम्मत बढ़ गई. मगर ये जो बात है ये उनको एक उसका पैटर्न है, दम देने का, दबंगगिरी देने का वो ठाकुर कंपनी का पैटर्न है, और वो नहीं चलाएंगा तो उसका राज जाएगा, इसका उसको डर रहता है, इसलिए ये लोग दबंगगिरी करने का करते. या सगळ्या गोष्टीचा प्रचंड असा राग आहे लोकांच्या मनामध्ये, तीव्र भावना आहे, आणि ही भावना आपण आपल्या आपल्या समोर मांडावी. आणि शेवटी कसं आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावता कामा नये. आज एक वसईचे जबाबदार आमदार अशा पद्धतीने भाषा बोलतात, उद्या यांचेच कार्यकर्ते किंवा कोणीही समाजातली व्यक्ती उठून महापालिकेत येईल आणि कुठल्याही कर्मचाऱ्याला कुठल्याही पद्धतीने वागेल आणि अराजकाची स्थिती निर्माण होईल, अराजकता फैलावण्याचं काम हे जर लोकप्रतिनिधी करत असतील तर ते अत्यंत चुकी आणि चुकीचं. आणि महापालिका प्रशासनाला जर काही चुकत असेल तर त्यांना योग्य शब्दामध्ये बोलणं हे प्रत्येकाची जबाबदारी, आम्हीही बोलतो, आमचे सगळेच प्रतिनिधी बोलतात. त्यामुळे हे जे काही घडलेलं आहे हे यापुढे घडता कामा नये अशा पद्धतीची आमच्या सगळ्यांची भावना आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्याला लेखी निवेदन देतो आहे की आपण या घडल्या प्रकाराची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये द्यायला पाहिजे. कारण एक तर हा प्रकार स्वातंत्र्य दिनी घडलेला आहे, त्यामध्ये तुम्ही या शहराचे प्रथम नागरिक आहात, तुम्ही आयएएस ऑफिसर आहात, आणि तुमच्या सकट त्या आमच्या त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी आयुक्त उपायुक्त त्याच पद्धतीने अतिरिक्त आयुक्त या सगळ्यांनाच अत्यंत अर्वाच्य भाषेमध्ये जी काही बोलणं झालं किंवा मारण्याची धमकी दिली गेली हे सगळं सहन करण्यापलीकडे, त्यामुळे याच्यावरती कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि तुम्हाला जे संरक्षण आहे 353 त्याचा वापर व्हायला पाहिजे अशी आमच्या सर्व जे काही राजकीय पक्षाचे म्हणजे बहुजन विकास आघाडी वगळता सर्वच पक्षाचे या ठिकाणी सगळे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत, तर ती भावना आमची आहे आणि आपण या विषयाची गंभीर दखल घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी अशी आमची मागणी आहे. नागरिक म्हणून या शहराचे नागरिक म्हणून आम्ही तुम्हाला तक्रार देतो, तुम्ही त्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. 353 आणि त्याची ती बॉली 353 आणि अजून प्रकार झालेला आहे तो स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झालेला आणि वसई विभागाचे आयुक्त हे आयएएस ऑफिसर आहे आणि ज्या प्रकारे वसईच्या आमदारांनी भाषा केली ती काही कायद्याला आणि संविधानाला अपेक्षित नव्हती. आता मी कधीपासून ऐकतोय 353 लावा, 2-4 दिवसाबरोबर राज्य सरकारने तर शिथिल केलेला आहे, म्हणून थोडीशी अडचण आहे. म्हणजे गुन्हा दाखल जरी झाला तरी पुढची अडचण आपल्याला होऊ शकते या सगळ्या बाबीमध्ये, तरीही आपण कायदेशीर पूर्तता करू, आपण स्वतः आयुक्त साहेबांना बोलवून घ्यावं, आपण स्वतः आपल्या बाजूलाच आयुक्त कार्यालय आहे, आपण बोलवून घ्यावं आणि आपण तक्रार नोंदवावी. वेळप्रसंगी आपण वसई विधान आयुक्त शहर असले आपले पांडेसाहेब जे आहेत कमिश्नर साहेबांना पण ते तक्रार म्हणजे जनतेमध्ये प्रशासनाने कुठे तर नोंद घेतली हे जावं. हेच जे आता कैलास पाटील वर बोलले आयुक्त साहेबांना की तुमच्या पोलीस आयुक्तांना हे बोलायची हिंमत आहे का? पोलीस आयुक्तांना बोलायची हिंमत आहे का? नाही. कारण पोलीस आयुक्त काय करतात हे त्यांना माहीत आहे. म्हणून कुठेतरी वसईच्या जनतेमध्ये आणि वसईच्या प्रशासनामध्ये
कुठेतरी हे करण्यासाठी त्यांनी हा दबाव तंत्र उपयुक्त केलेला आहे। तर आपण स्वतःहून पोलीस कमिशनर साहेबांना बोलवावं अजित पाटील साहेबांना आणि आपण गुन्हा नोंद करावा। संबंधित सगळे जे 353 आहे आयपीसी कलम 504 509 आणि जे आहेत जे सगळे कलम लागतात ते स्वतःहून आपण आयएएस अधिकाऱ्यांचं जे प्रोटेक्शन करता एखादा कायदा असेल जो त्याचा आपण संबंधित आपल्या कायदेशीर विभागाकडून घे घ्यावा आणि एकदम स्ट्रॉंग प्रशासकीय एक्शन आपण पोलीस डिपार्टमेंट हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।